हॅलो एव्हरीवन, आतापर्यंत आपण बरेचसे टॉपिक्स बघितले. आता आपण न्यू टॉपिक बघूया, डिफेक्ट. ओके, आता काय सांगितलेलं आहे डिफेक्टमध्ये बघून घ्या. सॉफ्टवेअर डिफेक्ट ऑर बग इज अ कंडिशन इन सॉफ्टवेअर प्रोडक्ट विच डज नॉट मीट अ सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स अँड एंड युजर एक्सपेक्टेशन. इन अनदर वर्ड, डिफेक्ट इज एरर इन विच इन कोडिंग ऑर लॉजिक दॅट कॉजेस द प्रोग्राम मॅलफंक्शन or to produce incorrect or unexpected result. ओके, आता आपल्याला एक बेसिक तुम्हाला एक आयडिया असेल की व्हॉट इज मीन बाय डिफेक्ट. डिफेक्ट किंवा एखादा बग वगैरे, तिथं पण दोन्ही पण सेमच मिनिंग आहे त्यांचे. ओके, काय आपलं येतो की काही ना काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल, जो आपला एंड युजर जो आहे त्याच्या ज्या प्रॉपरली रिक्वायरमेंट्स ज्या आहेत त्या प्रॉपरली फुलफिल होत नसतील, तो काय असतो आपल्याला एक एरर येतो कोडिंगमधला असेल किंवा काय, तो आपल्याला डिफेक्ट येतो. कारण की आपल्याला जो आपल्याला रिझल्ट हवा आहे तो रिझल्ट मिळत नाही, म्हणजेच काय होतं आहे तिथे आपल्याला काय होतं आहे, एखादा एरर आपल्याला मिळतो आहे, म्हणजेच आपल्याला एक डिफेक्ट मिळतो आहे. जे आपल्याला स्पेसिफिक इनपुट हवं होतं तेच स्पेसिफिक इनपुट आपल्याला, इनपुट जे होतं तेच आपल्याला जर आउटपुटमध्ये मिळालं तर इट्स ओके, पण त्याच्यामध्ये जर त्या रिक्वायरमेंट्स फुलफिल होत नसतील तर तो प्रॉब्लेम येतो, त्याला आपण काय म्हणतोय डिफेक्ट मिळतो. पुढे काय सांगितलेलं आपल्याला, व्हेन ॲक्च्युअल रिझल्ट डेव्हिएट्स फ्रॉम द एक्सपेक्टेड रिझल्ट वाईल टेस्टिंग अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन ऑर प्रोडक्ट देन इट इज रिझल्ट्स इन टू अ डिफेक्ट. ओके, हेन्स एनी डेव्हिएशन फ्रॉम द स्पेसिफिकेशन मेन्शन इन द प्रोडक्ट फंक्शनल स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट्स इज डिफेक्ट. ओके, आता त्याचे काय काय पॉइंट आपल्याला पार्ट्स आहेत ते आपण बघून घेऊया. ओके, फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपल्याला डिफेक्ट्स आपण स्पेसिफाय करतो दोन टाईप्समध्ये, एक त्याची प्रायोरिटी आणि सेकंड वन आहे त्याची सेव्हिअरिटी. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, डिफेक्ट्स आर क्लासिफाईड फ्रॉम द QA टीम पर्स्पेक्टिव्ह ॲज प्रायोरिटी अँड फ्रॉम द डेव्हलपमेंट पर्स्पेक्टिव्ह ॲज अ सेव्हिअरिटी. ओके, दीज आर टू मेजर्स क्लासिफिकेशन दॅट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन टाईम फ्रेम अँड अमाऊंट ऑफ वर्क दॅट गोज इन टू अ फिक्स्ड डिफेक्ट. ओके, म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघून घ्या, आपल्याला क्वालिटी अश्युरन्स जे आपल्याला जी टीम आहे त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा त्यांच्या ज्या व्ह्यूनी आपल्याला काय करू शकतो आपण, पूर्णपणे आपले जे डिफेक्ट्स आहेत ते त्याच्यापासून दोन टाईप्समध्ये त्यांचं कन्वर्जन करू शकतो. एक आहे प्रायोरिटी आणि सेकंड वन आहे सेव्हिरिटी. मग आता प्रायोरिटी आणि सेव्हिरिटीमध्ये काय डिफरन्स आहे आपण बघून घ्या. आता प्रायोरिटी म्हणजे आपल्याला काय सांगितलं आहे बघा, प्रायोरिटी ऑफ डिफेक्ट इंडिकेट्स द अर्जन्सी विथ विच इट वुड नीड टू बी फिक्स्ड. ओके, द प्रायोरिटी स्टेटस इज युजली सेड बाय क्वालिटी अश्युरन्स टीम वाईल रायझिंग द डिफेक्ट. आता आपल्याला काय सांगितलं प्रायोरिटी, प्रायोरिटी म्हणजेच काय असणार आहे की जे आपल्याला काय म्हणतात, जी आपले एखादा जो एरर आलेला असेल किंवा एखादी आपली स्पेसिफिकेशन असेल ती फुलफिल झालेली नसेल, म्हणजेच काय आलेलं तर डिफेक्ट आलेला आहे, मग ते आपल्याला कुठं असणार आहे, त्या ज्या फंक्शनची आपल्याला अर्जन्सी किती आहे त्याच्यावरती आपल्याला त्याच्या प्रायोरिटीज चेक केल्या जातील. म्हणजे सपोज आपण कॅल्क्युलेटर डिझाईन करतोय, आता आपला जो युजर आहे त्या युजरला सर्वात जास्त कॅल्क्युलेशन जर आपण ॲडिशनचे असेल, फॉर एक्झाम्पल मी सांगते हेच असेल असं नाही. ओके, तर काय सांगितलेलं की एखादं सपोज आपण एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय कॅल्क्युलेटरसाठी आणि जर त्याची आपल्याला युजरची रिक्वायरमेंट ही त्यांच्या काय म्हणता येईल त्याच्या ॲडिशन करण्याची त्याची अर्जन्सी आहे किंवा त्याला ऍडिशनच्या पहिले सर्वात जास्त फंक्शन्स ऑपरेट करायचे, नंतर सेकंड त्याची प्रायोरिटी असेल सबस्ट्रॅक्शन, त्याची थर्ड प्रायोरिटी असेल मल्टिप्लिकेशन आणि फोर्थ प्रायोरिटी असेल डिव्हिजन, आपण असं करूया. ओके, जर त्याची ऍडिशनची जी प्रायोरिटी जी आहे ती जर त्याची फुलफिल झाली नाही तर तो काय, ओके आवाज कमी येतोय का, ओके आता येतो व्यवस्थित, मला जरा चॅटबॉक्समध्ये टाका, काय प्रॉब्लेम असेल तर मला चॅटबॉक्समध्ये कंटिन्युअसली टाकत जा. ओके, आता जी आपली प्रायोरिटी आपली जी सांगितलेली प्रायोरिटी आपल्याला काय सांगितलेली आहे की आपल्या जे आता काय म्हणतो आपण की आपल्या युजरची रिक्वायरमेंट काय आहे, युजरची रिक्वायरमेंट सर्वात मॅक्झिमम प्रायोरिटी त्याची ॲडिशन ह्या ऑपरेशनला असेल, आणि जर आपण तेच फंक्शन प्रॉपरली डिझाईन केलेलं नसेल किंवा ते फंक्शन आपल्याकडून करायचं राहून गेलं असेल पण त्याची रिक्वायरमेंटची अर्जन्सी कशावरती काय आहे की बाबा मला ॲडिशनचे सर्वात जास्त ऑपरेशन करायचे आहेत, मला ॲडिशन हे ऑपरेशन त्याच्यामध्ये आलंच पाहिजे.
ओके तर आपल्याला रिक्वायरमेंट जशी आहे आपली त्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागतं, जे एखादी सिक्वेन्स आपल्याला अप्लाय करावं लागते, म्हणजेच काय ज्याची सर्वात जास्त अर्जन्सी आहे त्या अर्जन्सीनुसार आपल्याला काय करावं लागणार आहेत, आपल्याला तुमच्या ज्या डिफेक्ट आहेत त्या डिफेक्ट आपल्याला काय करावं लागतं तसे ते सेट करावे लागतात. म्हणजेच काय करावं लागलं, ज्याची आपल्याला सर्वात जास्त रिक्वायरमेंट, ज्याची सर्वात जास्त अर्जन्सी आहे ती गोष्ट लवकरात लवकर आपली काय केली जाते, फुलफिल केली जाते. ओके म्हणजेच काय, आपण प्रायोरिटी कशाला देतो, सर्वात जास्त ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे, सर्वात जास्त अर्जन्सी ज्या गोष्टीची आहे त्या गोष्टी आपण काय करतो, या प्रायोरिटीमधून आपण काय करतो, त्या त्या सिक्वेन्सने आपल्याला आपल्या काय होतं क्वालिटी अश्युरन्सचे ज्या काही डिफेक्ट निघालेल्या आहेत त्या आपण काय करतो, त्या आपल्या सिक्वेन्शियली कम्प्लीट करून देतो. ओके आता पुढचं काय सांगितलेलं आहे, डिफेक्ट प्रायोरिटी इज कॅटेगराइज इन टू थ्री क्लासेस. काय सांगितलेलं आहे, हाय, मिडियम आणि लो. ओके आता हाय मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, दिस डिफेक्ट रिक्वायर्स इमिजिएट सोल्युशन ॲज इट अफेक्ट्स द टेस्टिंग प्रोसेस, दे शुड बी रिझॉल्व्ड विद इन 24 आवर्स. दीज डिफेक्ट्स आर जनरली व्हेन द एंटायर फंक्शनॅलिटी फेल्स, नो टेस्टिंग कॅन बी डन. ओके म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे, ज्या हाय प्रायोरिटी असेल, हाय प्रायोरिटी म्हणजे काय की त्या ते जे डिफेक्ट जे त्या तुमच्या जर कोडिंगमध्ये किंवा एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये जर आल्या तर काय होतं, त्याचा एक मॅक्झिमम किंवा सिव्हिअर इफेक्ट तर पूर्णपणे सिस्टीमला होतो. ओके तर तो जो काय प्रॉब्लेम असेल तो इमिजिएट सॉल्व्ह करणं हे आपली काय असते, गरज असते. म्हणून आपण काय करतो की त्या हाय प्रायोरिटीज आहेत त्या आपण पहिल्यांदा काय केल्या जातात, विदिन 24 आवर्स मध्ये आपल्याला काय करतो त्या रिझॉल्व्ह करून द्याव्या लागतात. ओके कारण की त्याच जर गोष्टी नसेल तर तुमचं पूर्णपणे सॉफ्टवेअर असून किंवा एखादी गोष्ट तुम्ही डेव्हलप करून पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. ओके त्याच्यामुळे हाय ज्या हाय प्रायोरिटीज आहेत त्या ॲज मच ॲज अर्ली तुम्हाला काय केल्या जातात, त्या सॉल्व्ह केल्या कराव्या लागतात. ओके सेकंड वन सांगितलेलं आहे मिडियम. मिडियम काय सांगितलेलं आहे, मिडियम मध्ये बघा, दीज डिफेक्ट्स आर फिक्स्ड आफ्टर ऑल द क्रिटिकल डिफेक्ट्स आर फिक्स्ड. ओके व्हेन अ डिफेक्ट कॉज अ प्रोग्राम नॉट फंक्शन ॲज एक्सपेक्टेड बट इट डज नॉट लीड्स टू एंटायर ब्लॉकेज ऑफ फंक्शनॅलिटी देन द डिफेक्ट कॅन बी कॅटेगराइज ॲज मिडियम प्रायोरिटी. दीज डिफेक्ट्स ऑर इश्यूज शुड बी रिझॉल्व्ड बिफोर द रिलीज इज मेड. आता जे मिडियम प्रायोरिटीज असतील म्हणजेच काय असणार आहे की त्या आपल्याला फुलफिल करायच्याच आहेत पण त्या एकदम जास्त प्रायोरिटीच्याच नाही आहेत, एकदम म्हणजे असं बाबा त्याची जे असतील किंवा नसतील त्याच्या तरी त्याचा काहीच जास्त इफेक्ट होत नाही, किंवा त्या गोष्टी असल्या किंवा नसल्या तरी पण त्याचा जास्त आपल्या ज्या सॉफ्टवेअरवरती काही इम्पॅक्ट पडत नाही, अशा ज्या प्रायोरिटीज सॉरी असे जे डिफेक्ट्स आहेत ते मिडियम प्रायोरिटी किंवा मिडियम क्लासेसमध्ये आपल्याला काय होतं, प्रायोरिटी क्लासेसमध्ये आपल्याला डिफरन्शिएट केले जातात. ओके त्याच्यानंतर जे मिडियम असतील, फॉर एक्झाम्पल आता एखादं आपण कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घेतलं, जर तुम्ही कॅल्क्युलेटर म्हणते की हाय प्रायोरिटी कशाला होती, तुमची ॲडिशनला होती आणि मल्टिप्लिकेशनला आपण थर्ड किंवा फोर्थ प्रायोरिटी दिली होती, म्हणजे ते असलं किंवा नसलं तरी युजरला राईट नाऊ काही प्रॉब्लेम येत नाही आहे, म्हणजे तो ॲटलीस्ट त्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन ह्या त्यांच्या हायेस्ट प्रायोरिटी होत्या, तर त्यांना त्या रिक्वायरमेंट टेम्पररी प्रोव्हाइड करून दिला, पास ऑन केल्या तरी पण त्याच्यात काय होणार आहे, टेम्पररी त्याचं काम जे काय प्रोसेस आहे ती पूर्णपणे थांबणार नाही आहे, ती थोडीशी म्हणजे बाकीचं काम चालू राहील पण ज्या मिडियम प्रायोरिटीज आहेत नंतर त्यांना ते किंवा थोड्या म्हणजे हाय प्रायोरिटी कम्प्लीट झाल्यानंतर सेकंड प्रायोरिटी आपण कशाला देतो, तर ते आपल्या मिडियम प्रायोरिटीज देतो. ओके स्पीकर एक मिनिट. आता त्याच्यानंतर आपल्याला जे थर्ड प्रायोरिटी दिलेली आहे, थर्ड प्रायोरिटीचे क्लास काय आपल्याला दिलेला आहे, लो. आता लो मध्ये काय सांगितलंय, अन इश्यू विच हॅज नो इम्पॅक्ट ऑन कस्टमर बिझनेस कम्स अंडर लो प्रायोरिटी. म्हणजेच काय असणार आहे, त्या गोष्टी कम्प्लीट केल्या अदरवाईज नाही केल्या तरीही त्या सॉफ्टवेअरवरती काहीही परिणाम होत नाही, असे जे इश्यूज असतील ते आपल्या काय येणार आहेत, ते आपल्या लो प्रायोरिटीज मध्ये येणार आहेत. तर हे आपल्या तिन्ही क्लासेस आहेत, फर्स्ट वन हाय, सेकंड वन आहे मिडियम, थर्ड वन आहे लो. ओके म्हणजेच आपल्या जे काही डिफेक्ट्स असतील ते आपल्याला तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, तुमच्या ज्या अर्जन्सीज आहेत त्या अर्जन्सीजनुसार आपण काय करतोय,
त्या डिफरन्शिएट करत जातो आहे, आणि त्या डिफरन्शिएट केल्यानंतर त्यांचं आपल्याला कसं वर्किंग करायचं आहे, किंवा आपल्याला हाय प्रायोरिटीज असतील त्यांना आपण काय करतो सर्वात जास्त इम्पॉर्टन्स देतो, आणि त्या लवकरातल्या लवकर म्हणजे विदिन 24 आवर्समध्ये आपल्याला काय करतात त्या रिझॉल्व करून आपल्याला तुमच्या जो एंड युजर आहे त्याच्याकडे तुम्हाला हँड ओव्हर करून द्याव्या लागतात, किंवा हा एक टर्म आहे की आपण द्यावीच लागते. त्याच्यानंतर सेकंड जे काय सांगितलेलं आहे की एक मिडियम प्रायोरिटी, मिडियम प्रायोरिटीमधल्या ज्या काही तुमच्या डिफेक्ट्स असतील त्या तुम्ही आफ्टर कम्प्लिशन ऑफ युअर हाय प्रायोरिटीज तुम्ही फुलफिल करून देणं कंपल्सरी आहे, आणि लो प्रायोरिटीजना जास्त इम्पॅक्ट नसतो, त्याच्यामुळं त्या प्रायोरिटी त्या आपल्याला काय करतात त्या हाय प्रायोरिटी कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करतात त्या लास्ट युजरला एंड युजरला आपल्याला त्या म्हणजे एक नंतर कम्प्लीट करून दिल्या तरीही चालू शकतात. ओके, तर ह्या आपल्या तीन प्रायोरिटीजचे क्लासेस आहेत आपल्या. आता सेकंड काय सांगितलेलं आहे, सेव्हरिटी. म्हणजेच काय सांगितलेलं आहे बघा, सेव्हरिटी डिफाइन्स ॲज द डिग्री ऑफ इम्पॅक्ट अ डिफेक्ट हॅज ऑन द डेव्हलपमेंट ऑर ऑपरेशन ऑफ द कंपोनंट ऍप्लिकेशन बिईंग टेस्टेड. ओके, म्हणजेच काय सांगितलेलं आहे की त्याचा इम्पॅक्ट जो काही डिग्री ऑफ इम्पॅक्ट आहे त्याच्यावरती आपल्याला काय होणार आहे तुमच्या सेव्हरिटीच्या आपल्याला क्लासेस मिळणार आहेत. आता ह्याचे आपल्याला काय दिलेले आहेत, चार क्लासेस दिलेले आहेत. फर्स्ट कोण काय दिलेलं आहे, अरे बापरे काय कमी येतोय आवाज, एकच मिनिट आहे जवळ घेते. एकच मिनिट जरा थांबा. ओके, आता आपल्याला ह्याच्यामध्ये चार आपल्याला क्लासेस दिलेले आहेत डिफेक्टचे. ओके, आता काय काय दिलेले आहेत बघा, डिफेक्ट सिव्हिरिटी क्लासेस काय काय दिलेले आहेत. फर्स्ट वन दिलेलं आहे क्रिटिकल, सेकंड वन आहे मेजर, मायनर आणि लो. आता आपल्याला कसे गेलेले ते बघून घ्या. क्रिटिकल जो काय सांगितलेला आहे, दिस डिफेक्ट अफेक्ट द क्रिटिकल फंक्शनॅलिटी ऑफ सॉफ्टवेअर, इट इंडिकेट्स द कम्प्लीट शटडाऊन ऑफ प्रोसेस, नथिंग कॅन बी प्रोसेस्ड फर्दर. ओके, आता एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा, रिस्टार्टिंग ऑफ द फोन, कम्प्लीट फेल्युअर ऑफ अ फीचर एटसेट्रा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादा फोन असेल, जर फोन पूर्णपणे स्विच ऑफ झाला, किंवा आपला जो लॅपटॉप असेल पूर्णपणे भरपूर सारे ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करता आणि अचानकपणे पूर्णपणे हँग होऊन जातो, आणि अचानकपणे तो काय होतो स्लीपला जातो, किंवा आपल्याला पूर्णपणे आपल्याला स्क्रीन आपली जी काय होती ती ब्लॅक होऊन जाते, आणि फर्दर कोणतंही आपल्याला ऑपरेशन आहे ते आपल्याला ऑपरेशन करता येत नाही. तर तो जो आपला आहे तो आपला असणार आहे क्रिटिकल, की तो जो आपला डिफेक्ट येणार आहे त्या डिफेक्टमुळे काय होणार आहे, आपलं पूर्णपणे जे सिस्टीम आहे ते सिस्टीमच बंद पडून जाणार आहे. म्हणून आपले ते जे डिफेक्ट आहेत ते आपल्याला काय होतात, ते आपल्याला क्रिटिकल असतात. तरी क्रिटिकल म्हणजे काय, की ते जर कम्प्लीट झालेच नाहीत किंवा ते जर आपले रिझॉल्व्ह केलेच नाहीत, तर पूर्णपणे सॉफ्टवेअर जरी आपलं प्रॉपर असेल तरीही तुम्हाला काय होणार आहे ते प्रॉपरली तुम्हाला युज करता येणार नाही. त्या टाईपचे जे डिफेक्ट असतात ते तुम्हाला काय होतात, ते क्रिटिकल क्लासेसमध्ये आपल्याला ते डिवाइड केले जातात. पुढचा जो पार्ट आहे तो आपला मेजर. तर मेजर मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, अ मेजर डिफेक्ट आर ऑफ हाय सेव्हरिटी विच अफेक्ट फंक्शनॅलिटी ऑफ द सॉफ्टवेअर. देअर इज अ वर्क अराउंड बट नॉट इझी अँड ऑबियस फॉर युजर टू अंडरस्टँड. ओके, एक्झाम्पल काय दिलेलं आहे, फंक्शनॅलिटी इज नॉट वर्किंग फ्रॉम मॉड्यूल बट सेम फंक्शनॅलिटी कॅन बी एक्सेस्ड फ्रॉम द अदर मॉड्यूल आफ्टर परफॉर्मिंग द सेम सम नंबर ऑफ ॲडिशनल स्टेप्स फ्रॉम द मॉड्यूल. आता म्हणजेच काय सांगितलेलं आपल्याला मेजर मध्ये बघा, म्हणजेच काय असणार आहे की जे हे काय जे हाय सेव्हरिटीचे जे डिफेक्ट्स आहेत हे आपल्याला हाय सेव्हरिटी म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. ओके, तर आता आपल्या हे जे हाय सेव्हरिटीचे जे आपले जे काही डिफेक्ट्स आहेत जे सॉफ्टवेअरमध्ये आलेले आहेत, की ते जर कम्प्लीट झाले नाही तर ते काय होणार आहे, तुम्हाला पूर्णपणे जे आपलं जे वर्किंग आहे एखादं मॉड्यूलचं. आता मी म्हणते की सपोज ऍडिशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, मी फक्त हे कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घेऊन मी एक्सप्लेन करते. ओके, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर आपल्याला ऍडिशनचं एक्झाम्पल सॉरी मॉड्यूल जे आहे त्याच्यामध्येच काहीतरी त्या प्रोग्रामिंग कोडमध्ये काही ना काहीतरी एरर आलेला आहे. युजरची रिक्वायरमेंट काय आहे, सर्व मॅक्झिमम रिक्वायरमेंट तुमची काय असणार आहे, त्याची जी प्रायोरिटी आहे ती ऍडिशनला दिलेली आहे त्यांनी,
ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनला. तर तुमच्या ऍडिशनच्या मॉड्यूलमध्ये जर त्याला काही ना काहीतरी एरर येत असेल किंवा त्याचे जे ऍडिशनचे जे रिझल्ट आहेत ते चुकीचे येत असतील ड्यू टू प्रोग्राम, तर ते काय असणार आहे की जे तुमचं जे मॉड्यूल परफॉर्म होत असताना पण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम येत असतील तर ते काय असणार आहे, तुमचं ते मेजर डिफेक्ट असणार आहे. आणि ते काय असणार आहे, क्रिटिकल कम्प्लीट झाल्यानंतर ते मेजर जे काही तुमचे एरर्स असतील किंवा जे काही तुमचे डिफेक्ट असतील ते तुम्हाला काय करायचे रिझॉल्व्ह करून द्यावे लागणार आहे. नंतर काय असणार आहेत मायनर, मायनर मध्ये काय असणार आहे, दिस डिफेक्ट अफेक्ट्स मायनर फंक्शनॅलिटी विच इज नॉट व्हेरी क्रिटिकल. It causes some undesirable behavior, but the system is still functional. आता फॉर एक्झाम्पल आता आपले आता एखादा कोडिंग कोड तुम्ही करता, कोड मध्ये आपण काय करतो, सपोज ग्रेटर दॅन और लेस दॅन ही जर आपण म्हणूया, सपोज ओके जरी तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्ही एखादं फंक्शन तुम्ही ऑपरेट करायला दिले, तुम्हाला फक्त ग्रेटर दॅन और इक्वल लेस दॅन हे आपल्याला रिझल्ट शो करायचं आहे. तुमचा पूर्णपणे कोड हा बरोबर आहे, फक्त काय केलेलं आहे जिथे तुम्ही ऑपरेशन जे अप्लाय केलं होतं तुम्ही ग्रेटर दॅन और लेस दॅन ते फक्त ना साईन देताना तुमचं एखादी मिस्टेक झाली, मी म्हणते लेस दॅन द्यायचं होतं तुम्ही तिथे ग्रेटर दॅन दिलेलं आहे साईन, आणि त्याच्यामुळे तुमचं काय होतं की कोडमध्ये 4 is greater than 5 असं दाखवतोय. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये रिझल्ट हवा होता 5 is greater than 4 रादर दॅन तुम्हाला रिझल्ट दाखवतोय 4 is greater than 5 ओके. म्हणजे 4 हा आपल्या 5 पेक्षा मोठा आहे आपल्याला असं दाखवतोय. या ठिकाणी जो एरर येणार आहे तो काय असणार आहे, तो तुमचा काय असणार आहे मायनर डिफेक्ट मध्ये तुमचा क्लासिफाय केला जाईल. म्हणजेच काय असणार आहे, तुमच्या त्या ग्रेटर दॅन और लेस दॅनच्या साईन मुळे तुमच्या पूर्णपणे कोड वरती काहीही डिफेक्ट होणार नाही, काहीही इफेक्ट जाणार नाही, तिथे तुम्हाला एरर येणार नाही काय नाही. पण काय होणार आहे की कुठे ना कुठेतरी काय होतंय, तुमचं फंक्शन जे आहे ते अनडिझायरेबल बिहेवियर येते. म्हणजेच काय होणार आहे, जे तुम्हाला ऍक्च्युअली सांगायला हवं होतं तुमच्या कम्प्युटरने 5 हा ग्रेटर आहे, रादर दॅन तुमचा कम्प्युटर शो करतोय तुम्हाला 4 हा ग्रेटर दे, राईट ना. म्हणजे त्यावेळेला काय ते जे एरर असणार आहेत ते तुमचे काय असणार आहेत, मायनर एरर मध्ये असणार आहेत. म्हणजे तिथे काय असणार आहे, तुम्हाला तुमचा कोड किंवा जो काय तुमचे स्मॉलेस्ट जे काय तुमचे मॉड्यूल्स असतील ते तुम्हाला काय करावं लागणार, चेक करावे लागणार, तिथून तो डिफेक्ट तुम्हाला रिमूव्ह करावं लागणार आहे. ते असतील किंवा नसतील तरी ते आपल्याला लक्षात येणार नाही, कारण की तुमचं बाकीचं तर कोड वर्किंग होतोय. पण ज्या वेळेला तुमचं प्रॉपरली वर्क केलं पाहिजे ते तुमच्या सॉफ्टवेअरने जे काय तुमच्या कोडनुसार असेल ते, तर त्यांना जे डिझायरेबल आहे ते मिळत नाहीये. म्हणजेच काय होणार आहे, तिथं मायनर एरर्स आपल्याला तिथं मिळणार आहेत. जे क्रिटिकल नसतील त्या ऑपरेशनमुळे काय होणार आहे, तुमचं पूर्णपणे सिस्टीम फेल होऊन जाणार नाहीये. पण ते म्हणजे सिस्टीम आहे किंवा ते सॉफ्टवेअर आहे ते वर्क करताना काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामध्ये, ते कोड्स किंवा ते जे तो जो काय पार्ट असेल जो डिफेक्टचा तो काय असणार आहे, तुमच्या मायनर पार्टमध्ये तुमचा कॅल्क्युलेट केला जातो. त्याच्यानंतर थर्ड लास्ट वन आहे तो काय सांगितलेला आहे, लो दीज डिफेक्ट्स डू नॉट अफेक्ट फंक्शनॅलिटी, दीज आर जनरली कॉस्मेटिक डिफेक्ट अँड डज नॉट इम्पॅक्ट प्रोडक्टिव्हिटी ऑर इफिशियन्सी ऑफ द सॉफ्टवेअर. आता हे जे काही एरर असतील सॉरी जे काही डिफेक्ट असतील ते काय असणार आहेत की त्यांना जास्त इम्पॅक्ट नसेल, की ते असतील ते कम्प्लीट सॉरी ते जे डिफेक्ट असतील ते कम्प्लीट झाले किंवा नाही झाले तरी पण काय असणार आहे, त्यांचा इम्पॅक्ट तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवरती किंवा तुमचं जे काही वर्किंग इफिशियन्सी असेल तुमच्या सॉफ्टवेअरची त्याच्यावरती कोणताही इफेक्ट केला जाणार नाही. म्हणजे एकदम लोएस्ट प्रायोरिटी जे काय असेल ते आपल्याला काय असणार आहे, तुमच्या लो प्रायोरिटीमध्ये आपल्याला कन्सिडर केले जातात. तर हे आपले ऍक्च्युअली टाईप्स आहेत, ह्याच्यावरती 5 मार्काचा क्वेश्चन मोस्टली विचारला जातो. डिफेक्टची नोट विचारली जाते की एक्सप्लेन डिफेक्ट विथ देअर टाईप्स, मग त्याच्यामध्ये हे आपल्याला ह्या सगळ्या पॉईंट्स एक्सप्लेन केले पाहिजेत. ओके, जवळजवळ सगळे पॉईंट्स हे सेमच आहेत. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये स्टडी करताना सगळ्या गोष्टी एकाच टॉपिकवरती फिरवलेल्या आहेत, पण प्रत्येक गोष्टीमध्ये थोडा थोडा काही ना काहीतरी अमाऊंटमध्ये तो काय आहे तुम्हाला डिफरन्स मिळतोय आपल्याला. ओके, तर हे आपल्याला दिलेले आहेत, हे असे आपल्याला टाईप्स आहेत. ह्याच्यावरती 5 मार्काची मोस्टली डिफेक्ट वरती आपल्याला 5 मार्काची नोट ही एक्झाम मध्ये विचारली जाते. ओके, त्याच्यानंतर पुढचं काय दिलेलं आहे, डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस दिलेले. आता डिफेक्ट आलेले तर आपण मॅनेज कशी करायचे ह्याच्यामध्ये ह्या प्रोसेस मध्ये आपण बघून घेऊया. ओके, आता काय सांगितलेलं आहे बघा, डिफेक्ट इज अनएक्सपेक्टेड बिहेवियर ऑफ सॉफ्टवेअर.
ऑल सॉफ्टवेअर हॅज सम डिफेक्ट, 100% डिफेक्ट फ्री सॉफ्टवेअर इज नॉट पॉसिबल. इलिमिनेशन ऑफ बग्स फ्रॉम द सिस्टीम डिपेंड्स अपॉन द हाऊ इफेक्टिव्ह efficiently is a testing process carried out. A defect is basically the difference between the expected and actual result. Okay, हे आता बेसिक आतापर्यंत आपण बघितलेलंच आहे, हे तुम्हाला कळालेलं असेल. देन नेक्स्ट काय सांगितलंय, द कॉस्ट ऑफ फाइंडिंग अँड करेक्टिंग डिफेक्ट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह ऍक्टिव्हिटी ऑफ द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, डिफेक्ट शुड बी found as early as possible to reduce the cost of the fixing the defect. While defect is inevitable, we can minimize their numbers and the impact of the project. To do this, project management team needs to implement the defect management process that focuses on preventing defect, the finding defect as early as possible in the process and minimizing the impact defect. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, ज्या वेळेला तुमचा एखादा डिफेक्ट तुमच्या ऍट द एंड, म्हणजे ज्या वेळेला तुमची क्वालिटी अश्युरन्सची जी टीम बसलेली असेल, जी जी तुमची इंटरनल टीम बसलेली असेल, तर त्यावेळेला तुमचे जे डिफेक्ट आले किंवा ज्या वेळेला तुमचं प्रोडक्शन चालू आहे त्याच वेळेला हे डिफेक्ट जर फाइंड झाले आणि त्याच वेळेला ते जर रिमूव्ह केले, तर ते काय असणार आहे, तुमच्या डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये, अंडर युअर डेव्हलपमेंट फेजमध्ये तुमचं काय होऊन जाणार आहे, ते डिफेक्ट रिकवर केले जाणार आहेत. पण जर ज्या वेळेला तुमचं पूर्ण सॉफ्टवेअर कम्प्लीट होत आलेलं आहे आणि ते तुमच्या एंड युजर पर्यंत जाणार आहे, त्यावेळेला जर डिफेक्ट आले, तर ते काय असणार आहे की ज्या वेळेला तुमच्या सगळ्या फेजेस कम्प्लीट झालेले आहेत, तुमचे ते काही महिने किंवा काही जो टायमिंग असेल त्याच्यामध्ये आपलं जे काम कम्प्लीट होऊन गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर जर डिफेक्ट येणार असतील आले, तर ते काय असणार आहे, तुमचे ते तुम्हाला हाय सॉरी एक्सपेन्सिव्ह, जास्तीत जास्त तुमचं ते काय असणार आहे एक्सपेन्सिव्ह, कारण की परत ते रिमूव्ह करायला काही दिवस अजून आपल्याला द्यावे लागणार. म्हणजेच काय होणार आहे, त्यावेळेला मग परत त्यांचं पेमेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये परत कॅल्क्युलेट केल्या जातात. त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमचे जे डिफेक्ट मॅनेजमेंट आहे ते तुमचं काय झालं पाहिजे, तुमच्या अंडर प्रोसेस असतानाच कम्प्लीट झालं तर ते काय असणार आहे, तुमचं बजेटमध्ये असेल आणि काय असणार आहे, तो एक कमी कमीत कमी वेळेमध्ये कम्प्लीट झालेला एक पार्ट असणार आहे. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा प्रोसेसमध्ये, फर्स्ट वन काय दिलेलं आहे, डिफेक्ट प्रिव्हेन्शन दिलेलं आहे. सेकंड वन काय दिलेलं आहे, डिलिव्हरेबल काय दिलेलं आहे, बेसलाईन. थर्ड वन दिलेलं आहे, डिफेक्ट रिकव्हरी. आणि फोर्थ वन आहे, डिफेक्ट रिझोल्युशन. आणि फोर्थ वन आहे, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशाला दिलेल्या आहेत, डिफेक्ट रिपोर्टिंगला. म्हणजेच काय असणार आहे, ज्या वेळेला तुम्ही डिफेक्ट प्रिव्हेन्शन करणार आहात, डिफेक्ट प्रिव्हेन्शन केलं की जी काही तुमची डिफेक्ट असेल, तुम्हाला डिफेक्ट रिपोर्टिंग जी ही फेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते कम्प्लिटली आपल्याला काय द्यावं लागणार आहे, आपले जे काही रिस्पॉन्स असतील ते रिस्पॉन्स आपल्या त्या रिपोर्टिंगच्या फेजमध्ये आपल्याला काय दिलं, कंपनीला किंवा जे कोणी ह्या फेजमध्ये अवेलेबल असतील पर्सन्स, त्यांच्याकडे आपल्याला काय करणार, ते हँड ओव्हर करून द्यावे लागणार. म्हणजे इच अँड एव्हरी फेजला तुम्ही जर एकेका फेजला तुम्ही जर रिपोर्टिंग करत असाल, तर त्यावेळेला काय होणार आहे, ते मिनिमाइज करायचं काम आपल्याला डिफेक्ट मॅनेजमेंट मधून आपल्याला केलं जातं. तर आता आपल्याला प्रोसेस काय दिलेली आहे ती प्रोसेस बघून घ्या. ओके, आता फर्स्ट वन काय सांगितलेलं आहे, डिफेक्ट प्रिव्हेन्शन. दिस इज प्रोसेस इन विच डिफेक्ट प्रिव्हेन्शन इज अ प्रोसेस इन विच डिफेक्ट इज प्रिव्हेंटेड टू इम्प्रूव्ह द प्रोडक्टिव्हिटी अँड क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर. ॲज डिस्कस अर्लियर, इट इज नॉट पॉसिबल टू इलिमिनेट ऑल द डिफेक्ट. ओके, इट इज बेस्ट मेथड टू इलिमिनेट डिफेक्ट इन अर्ली स्टेज ऑफ टेस्टिंग इन्स्टेड ऑफ फाइंडिंग द डिफेक्ट इन द लार्ज लेटर स्टेज अँड देन फिक्सिंग इट. रूट कॉज ऑफ द डिफेक्ट इज आयडेंटिफाईड सो दॅट वी कॅन प्रिव्हेंट द रिकरन्स ऑफ द डिफेक्ट. आता ज्या वेळेला तुमचं डेव्हलपमेंट चालू असेल, ज्या वेळेला तुमचं पूर्णपणे वर्किंग चालू असेल आणि त्याच वेळेला प्रत्येक तुमचं एक एक मॉड्यूल तुम्ही कम्प्लीट करता आणि त्याच वेळेला काही ना काहीतरी एरर आले, तर तुम्ही त्याच वेळेला ते रिमूव्ह करायला तुम्हाला काय असतं, इझी आहे.
पण ज्या वेळेला तुमचं पूर्ण सॉफ्टवेअर कम्प्लीट होऊन जाणार आणि लास्टला ऍट द एंडला तुमचं काय आलं, सपोज काही ना काहीतरी व्हाईल रनिंग युअर ऑल प्रोग्राम, त्यावेळेला काय होणार आहे की ते तुम्हाला टाइम कन्झ्युमिंग पण असेल, कॉम्प्लिकेटेड पण असणार आहे, हाय बजेटमध्ये पण असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे की ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या अनवॉन्टेड आहेत. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला डिफेक्ट प्रिव्हेन्शनची ही स्टेज आहे. डिफेक्ट प्रिव्हेन्शनमध्ये आपल्याला काय केले जातात की प्रत्येक स्टेजला आपले डिफेक्ट्स आहेत ते आपल्याला ते रिमूव्ह करावे लागतात. ओके, मग ते त्याच्यामुळे ह्या डिफेक्ट प्रिव्हेन्शनच्या स्टेजमुळे आपल्याला काय होणार आहे, तुम्ही प्रत्येक मॉड्यूल कम्प्लीट झाल्यानंतर किंवा प्रत्येक एका फेजला तुम्ही तुमचे काय करणार आहे, डिफेक्ट आपले काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. त्यामुळे त्यावेळेला काय असणार आहे, ही ह्या स्टेजमुळे तुमचे टाइम सुद्धा कन्झ्युम कमी केला जाईल, कन्झ्युम कमी केला जाईल आणि ते तुम्हाला इफेक्टिव्ह असणार आहे. ओके, सेकंड वन काय सांगितलेलं आहे, डिलिव्हरेबल बेसलाईन. वेन अ डिलिव्हरेबल दॅट इज सिस्टीम ऑर सॉफ्टवेअर रिचेस इट्स प्री डिफाइंड देन द डिलिव्हरेबल बिकम्स अ बेसलाईन. ओके, अ प्रोडक्ट शुड बी कन्सिडर्ड बेसलाईन वेन डेव्हलपर्स पास इट टू द टेस्ट फॉर द टेस्टिंग. आता हे काय सांगितलेलं, एक बेसलाईन दिलेली की सपोज आता ज्या वेळेला तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करायला घेता, आता आपण मागच्या ज्या फेजेसमध्ये बघितलेले, फेजेसमध्ये आपण काय बघितलेलं की ज्या वेळेला तुम्ही एखादं तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलप करता त्यावेळेला तुमचं काय दिलेलं असतं, तुम्हाला एक बेसलाईन, तुम्हाला तुमची एक डिझाईन करून दिलेली असते. ओके, तर डिझाईन जी आपली बेसलाईन ही डिझाईन करून दिलेली असणार आहे, त्या बेसलाईनला जर आपण व्यवस्थितपणे काम केलं किंवा ज्या आपल्या ज्या आपण मॉड्यूल्स एक हे केलेले आहेत, बेसलाईन म्हणजे काय, एक आउटलाईन असणार आहे की त्या आउटलाईन नुसार आपण काय केलेलं आहे, आपलं एक एक मॉड्यूल प्रॉपरली डिझाईन केलेलं आहे. प्रत्येक मॉड्यूल कम्प्लीट झाल्यानंतर त्याचं काय केलेलं आहे, टेस्टिंग केलेलं आहे, त्याचे डिफेक्ट रिमूव्ह केलेले. मग त्यावेळेला काय होणार आहे की ज्या वेळेला प्रॉपरली बेसलाईन नुसार काम चाललेलं असेल तर त्यावेळेला काय होणार आहे, तुमचा टेस्टिंग मध्ये किंवा तुमच्या त्या डिफेक्ट मध्ये त्यांचं काय होणार आहे, रिडक्शन होणार आहे. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, डिफेक्ट डिस्कवरी. आता इथं काय सांगितलेलं बघा, इन दिस फेज डिफेक्ट्स आर आयडेंटिफाईड, स्टेप इन्वॉल्व इन द डिफेक्ट डिस्कवरी आर फाइंड अ डिफेक्ट. ओके, फर्स्ट फेज काय सांगितलेली आहे, फाइंड अ डिफेक्ट. सेकंड वन सांगितलेली आहे, रिपोर्ट डिफेक्ट. थर्ड वन आहे, एक मिनिट, थर्ड वन आहे एक्नॉलेज द डिफेक्ट. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं बघा, फाइंड द डिफेक्ट मध्ये आपल्याला काय सांगितलं, डिफेक्ट शुड बी आयडेंटिफाईड एज अर्ली एज पॉसिबल बिफोर दे बिकम्स अ मेजर. ओके, फाइंड आपल्याला ज्या वेळेला मॉड्यूल क्रिएट करताय त्याच वेळेला तुम्हाला काय करायचं, डिफेक्ट आपल्याला फाइंड करायचा. पुढे काय केलेलं आहे, रिपोर्ट डिफेक्ट. तर रिपोर्ट डिफेक्ट म्हणजे काय, ऍज सून ऍज द टेस्टर आयडेंटिफाईज द डिफेक्ट इट शुड बी कम्युनिकेटेड टू द डेव्हलपमेंट टीम ऍज दे हॅव टू आयडेंटिफाय अँड फिक्स देम. डिफेक्ट फाइंड झाला तसाच सोडायचं नाही, तो डिफेक्ट फाइंड झाला तो लगेच काय करायचं, त्याला रिपोर्ट करायचा. रिपोर्ट कुणाला केला जाणार आहे, तुमची जी काय डेव्हलपमेंटची टीम असेल, जे कोण तुमचे एंड तुमचे कोडिंग करणारे जे काही इंजिनियर्स असतील किंवा काय, त्यांच्यापर्यंत तो काय केला, डिफेक्ट असतोय तो तुम्हाला काय केलं होतं, कम्युनिकेट करावं लागतं. त्याच्यानंतर काय केलं जातं, एक्नॉलेज द डिफेक्ट. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, द डेव्हलपमेंट टीम मस्ट बी एक्नॉलेज द डिफेक्ट ऍज स्टार्ट टू वर्किंग ऑन इट. ओके, इफ इट इज व्हॅलिड डिफेक्ट, जर काही ना काहीतरी त्याचा व्हॅलिड डिफेक्ट असेल, आपल्याला जो डिफेक्ट आलेला आहे, त्याच्यानंतर काय केलं जातं, डेव्हलपमेंट टीम काय करते, एक्नॉलेजमेंट कशाचं घेते की त्याच्या त्या डिफेक्ट वरती काम सुरू झालं आहे की नाही, याचं काम कोण करते, ती टीम आपले काय करते, काम करते. ओके, ह्या आपल्या आहेत तीन फेजेस. ओके, डिस्कवरीच्या. त्याच्यानंतर पुढचं काय दिलेलं आहे, डिफेक्ट रिझोल्यूशन. वन्स द टेस्टिंग टीम has identified and informed development team about the defect, development team should start working towards the resolving it. The project manager must prioritize to the defect and fix it. Higher priority defects are fixed first. Once defect is fixed, testing team should be informed so that the resolution can be tested and verified. ओके, आता हे रिझोल्युशनचा हा पार्ट तुम्हाला मोस्टली कळालेलाच असेल. आता आपण काय करतो, आता मगाशी जे सगळं बघितलेले आहे ते पहिल्यांदा काय करायचे, हायर प्रायोरिटी ज्यांना आहेत ते कम्प्लीट करायचे, नंतर सेकंड प्रायोरिटीचे जे काही तुमचे डिफेक्ट आहेत ते नंतर करून द्यायचे. ओके, रिझोल्युशन मध्ये
नंतरचे काय आहे सांगितलेले, अ प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. काय सांगितलेले बघा, द फॉर द प्रोसेस इम्प्रूव्हमेंट एव्हरी वन इन द प्रोजेक्ट नीड्स टू लुक बॅक अँड चेक फ्रॉम वेअर द डिफेक्ट्स वॉज ओरिजिनेटेड. बेस्ड ऑन द ऑन दॅट यू कॅन मेक चेंजेस इन द व्हॅलिडेशन प्रोसेस, बेस लर्निंग डॉक्युमेंट रिव्ह्यू प्रोसेस विच मे कॅच द डिफेक्ट्स अर्ली इन द प्रोसेस विच आर लेस एक्सपेन्सिव. प्रोसेस इम्प्रूव्हमेंट इन्वॉल्व्स ऍक्टिव्हिटीज दॅट आर प्रेडिक्टेड पोटेन्शियल सॉफ्टवेअर डिफेक्ट फ्रॉम द टेस्ट डेटा. द डिफेक्ट प्रेडिक्शन कॉन्ट्रीब्यूट्स द अर्ली रिझोल्यूशन ऑफ डिफेक्ट. दिस फेज इन्क्लूड्स यूज ऑफ सॉफ्टवेअर मॅट्रिक्स सच एज डिफेक्ट रिमुव्हल इफिशियन्सी डिफेक्ट डेन्सिटी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. प्रोसेस इम्प्रूव्हमेंट मध्ये आपल्याला काय करायचंय, तुमचा जो डेटा आहे तो काय करायचा, आपल्याला काय करायचा आहे तो आपल्याला डिफेक्ट फ्री आहे की नाही ह्याच्यामध्ये आपल्याला चेक करायचं. म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्या बेस्ट एक मेन पॉइंट की आपल्याला डिफेक्ट मॅनेजमेंट सांगितलेले, म्हणजे आपल्याला जे काय आपल्याला डिफेक्ट येणार आहेत ते डिफेक्ट आपल्याला काय करायचे मॅनेज करून आपल्याला काय करायचे ते आपल्याला तुमचे जे काय तुमचे यूज सॉरी जो काही तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी आपली फेज असणार आहे त्याच्यामधून आपल्याला काय करायचे ते आपल्याला रिमूव्ह करून ते मिनिमाइज करायचं काम आपल्याला करायचंय. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं जी काही कॉस्ट असेल किंवा जे काही तुमचा टाइम असेल तो कन्झ्युम करायचं काम करायचं सॉरी कमीत कमी करायचं काम आपल्याला ह्या फेजेसमधून आपल्याला करायचंय. तर हे आपले ऍक्च्युली हे दोन पार्ट्स आपण बघितलेले, डिफेक्ट आणि सेकंड वन बघितलेले डिफेक्ट मॅनेजमेंट प्रोसेस. दोन्ही पण पार्ट्स कळालेले आहेत का? स्पीकर ऑन करा. स्पीकर ऑन करा. हाँ मैम.